खुलताबाद तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य आबेद जहागीरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खुलताबाद तालुक्यात पायी पदयात्रा काढण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन किरण पाटील डोणगावकर यांनी केले आहे. ही पदयात्रा 13 ऑगस्ट रोजी कागजीपुरापासून मावसाळा, खिर्डी, सोनखेडा, ममनापूर ते खुलताबाद शहर या गावांमधून जाणार असून 14 ऑगस्ट रोजी बाजार सावंगी, रेल, धामणगाव, तिसगाव, निरगुडी, पिंपरी चिंचोली, गल्लेबोरगाव येथे समारोप होणार आहे असे किरण पाटील डोणगावकर यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी खुलताबाद तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील सुलतानपूरकर, खुलताबाद शहर अध्यक्ष समत पटेल, इक्रामुद्दीन, माजी नगराध्यक्ष हाजी अकबर वेग, प्रदेश सदस्य आब्रेज जहागीरदार, सलीम कुरेशी, औरंगाबाद काँग्रेस कमिटीचे ओबीसी सेलचे सरचिटणीस संजय मोरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद दांडेकर, युवा नेते प्रवीण निकम, भीमराव नलावडे, सलीम कुरेशी, अल्पसंख्याकांचे जिल्हा अध्यक्ष मजहर पटेल, माजी उपसभापती विजय भालेराव, रमेश काळे, आसिफ शेख, किरण पानकर, सुरेश चव्हाण, साहेबराव बडुगे, कागजीपुराचे सरपंच अहमद शेख, मावसाळ्याचे सरपंच चंद्रकांत वरकड, जमिलुद्दीन सय्यद अली, बाबासाहेब जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. रामलाल निंभोरे, AIN न्यूज, खुलताबाद.